नव्या संसदेत नवीन जुमला महिला आरक्षणाच्या संदर्भात जे विधेयक आणलं गेलं लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी फार गाजावाजा केला गेला, उदोउदो झाला, सर्वांनी भरभरून या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि महिलांनाही वाटलं की आता आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं प्रतिनिधित्व वाढेल, आम्ही सक्षम, महिलांचं सक्षमीकरण होईल. पण नव्या चुंबल्याला देशाला पुन्हा सामोरं जावं लागलं आणि मताचं राजकारण किती घाणेरडं असू शकतो हा एक नवा पायंडा राजकारणात बघायला मिळतो आहे. या संदर्भात घोषणा तर केली पण अंमलबजावणी 2026 जनगणना होणार आणि 2029 महिला विधेयक पारित करून आरक्षण देणार ही जी भूमिका आहे तोपर्यंत या देशामध्ये राहुल गांधी आणि इंडियाचं सरकार असेल आणि महिलांना आरक्षण देण्याचा निर्धार आणि निर्णय तो काँग्रेसच करेल आणि इंडिया करेल. या जुमलेबाज सरकारची वाट बघण्याची गरज पडणार नाही हा मला विश्वास आहे. का हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, कारण त्यांचं मूळ तसं हिंदुत्ववादीच आहे, ते मुळात तसे आमच्या शिवसेनेतून मोठे झालेले आहेत म्हणून ते आतापर्यंत 100% काँग्रेसमध्ये रुळले नाहीत याचाच हा चिन्ह आहे. नुसतं स्वप्न पाहणं आणि ते सोडून देणं, मग राज्यसभेमध्ये का पूर्ण झालं नाही, एवढ्यांदा ते बिल का लॅप्स झालं, एवढे वर्ष तर काँग्रेसचीच सत्ता होती ना. म्हणून आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, आदरणीय जे काही पूर्वचे मोठे नेते होते त्या सगळ्यांचे स्वप्न, मग 370 असो, राम मंदिर असो, महिला आरक्षण असो, हे सगळे स्वप्न फक्त आदरणीय पंतप्रधान मोदीजीच पूर्ण करणार हे आता देशामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे.